महाराष्ट्र एकदा हात उंचावून आपल्या हक्काच्या माणसाकरता हक्काच्या उमेदवाराकरता आपण पाठिंबा दर्शवूया. धन्यवाद. आणि आता माननीय श्री रामदास आठवलेजी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय तथा अधिकारिता यांना मी या ठिकाणी संबोधनाकरता आमंत्रित करते. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, इस चुनाव में हम नहीं मानेंगे हार. इस लोकसभा के चुनाव में हम नहीं मानेंगे हार. हम करेंगे 400 पार. इंडी आघाड़ी की होने वाली है हार. इंडी आघाड़ी की, महाविकास आघाड़ी की होने वाली है हार. फिर क्यों नहीं करेंगे हम 400 पार? या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी. या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी. म्हणूनच कपिल पाटील निवडून आणणार आहेत भिवंडी. एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन तुमच्यासाठी. म्हणूनच श्रीकांत शिंदे निवडून आणणार आहेत कल्याण. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे बंधू आणि भगिनीनो. या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन चाललेल्या नरेंद्र मोदींचा रथ अडवण्यासाठी हे बगल बच्चे, हा विकासाचा रथ रोखण्यासाठी पुढं पुढं येत आहे. पण याद राखा, नरेंद्र मोदींचा रथ सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण, एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा, पवारसाहेब, मी, आम्ही सर्वजण या रथाला वेगवानपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढे चाललेलो आहोत. याच राखा, या रथाला अडवण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुम्हाला अडवो केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. या देशामध्ये एवढा मोठा विकास झाला. या देशामध्ये मेट्रो ट्रेन आली. अनेक शहरांमध्ये रोड अत्यंत चांगले झाले. नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अत्यंत चांगले चकचकीत झाले. चंद्रावर आम्ही जाऊन पोहोचलो. चांद्रयान आमचं यशस्वी झालं. आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये G20 अध्यक्ष स्थापनाला मिळाली. जगाने वाहवा केली आपली. 10व्या इकॉनॉमीच्या नंबरवरून आम्ही 5 नंबरवर आलेलो आहोत. 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्यात येत आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक कामं जी आहे, अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये सक्सेस होत आहे. कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे? याद राखा, या देशाचं संविधान बदलणार अशी भाषा केलीत तर तुमचं तोंड फोडल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही. या देशाचं संविधान कोण बदलू शकतो? माझ्या बाबांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून. या देशाचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही. भूमिका नरेंद्र मोदीजी मांडतायत. आम्ही सर्वजण महायुतीचे, एनडीएचे लोक आम्ही मानतो आहोत. तरी सुद्धा आमचा राहुल बाबा म्हणतोय की संविधान बदलणार, संविधान बदलणार. या देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. माझ्या दलित बांधवांना माझं नम्र निवेदन आहे, या देशाचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही. या देशाचं संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे. आपली लोकशाही अत्यंत समृद्ध लोकशाही आहे. आपल्याला माहित आहे की एकदा माननीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मतामध्ये हरलं होतं. या देशाच्या लोकशाहीला वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू, एका माणसाच्या एका मताला एकच किंमत, अशा पद्धतीचे संविधान आहे. त्यामुळे कोण म्हणतो या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे?
हे सगळे इंडिया आघाडीवाले खोक्यात आहेत. या देशाच्या लोकशाहीला धोक्यात कोणीच आणू शकत नाही. आणि नरेंद्र मोदीजी अत्यंत चांगलं काम करतायत. नरेंद्र मोदीजी या देशामध्ये अत्यंत लोकप्रिय नेते आहे. देशामध्येच नव्हे जगामध्ये. जगामध्ये ज्यावेळेला सर्वे झाला त्यावेळेला 76% लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली. जगामध्ये ज्या नरेंद्र मोदीजी वाहवा होते त्यांच्या विरोधामध्ये बोला. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा अधिकार आहे. परंतु फालतू बडबड करण्याची गोष्ट अजिबात तुम्ही करू नका. हे रोज रोज अशा पद्धतीचे चुकीचे शब्द वापरतायत. गद्दार गद्दार म्हणून आम्हाला संबोधतायत. माननीय उद्धव ठाकरेजींना माझा सवाल आहे की तुम्ही बीजेपी सोबत जायला हवं होतं पण त्यावेळेला तुम्ही गेला नाहीत. त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली नाही का? त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली. आणि एकनाथ शिंदेना सारखं म्हणताय तुम्ही गद्दारी केली गद्दारी केली. तुम्ही जर त्याच वेळेला बीजेपी सोबत आला असतात तर उद्धवजी धनुष्यबाण तुमच्या हातातून गेलं नसतं. त्याला तुम्ही जबाबदार आहात. बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही असा निर्णय घेतलात. याद राखा, तुम्ही बाळासाहेबांचे दरोड तुम्ही सुपुत्र आहात. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये तुम्ही निर्णय घेतलात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा. हा निर्णय अत्यंत चुकीचा होता तुमचा. या, तुम्हाला परत यायचं असेल तर या, यायचं नसेल तर येऊ नका. आम्हाला काय आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे आलेले आहेत, 14 आमदार घेऊन तुम्ही बसा. आमच्याकडे तर 40 आमदार आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगणं आहे की नरेंद्र मोदीजी देशातले अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहेत. काल वाराणसीमध्ये त्यांचा फॉर्म भरण्यासाठी एकनाथ शिंदेजी, मी, प्रफुल्ल पटेलजी आम्ही होतो. कुणाचा अपमान करण्यासाठी असं काही केलं नाही. शिवाजी महाराजांचा जो फेटा होता तो प्रफुल्ल पटेल यांनी आणला होता. आणि त्याने एका चांगल्या भावनेनं तो ते त्यांच्या डोक्यावरती घातला. पण त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करताय बरोबर नाहीये. काय मोदीजींनी काय तो फेटा आणायला तर सांगितला होता पण आणला आणला. एक भावना होती, प्रफुल्ल पटेल यांची भावना होती की शिवाजी महाराजांचा जो फेटा आहे तो फेटा त्यांना घालावा. नाटकामध्ये जे लोक शिवाजी महाराजांची भूमिका करत असतात ते फेटे वापरतात. आणि म्हणून या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये माननीय प्रधानमंत्रीजी येणार आहेत. माझं दलित बांधवांना बौद्ध बांधवांना आव्हान आहे की या ठिकाणी कपिल पाटील हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे आमचे मंत्री आहेत, भिवंडीचे खासदार आहेत. श्रीकांत एकनाथ शिंदे अत्यंत तरुण आहेत, त्याने अत्यंत कल्याणमध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांना या दोघांना निवडून देण्याचं आव्हान करण्यासाठी आज या ठिकाणी मी इथं आलेलो आहे. त्यामुळं आपला जास्त वेळ न घेता माननीय प्रधानमंत्री 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. आपण आल्यानंतर जोशामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. एवढंच या प्रसंगी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. माननीय खासदार श्री सुनील तटकरेजी. विराट सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले